धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा, मेडिसिन विभाग 15 बेड्स से सुसज्ज आईसीयू, ईसीजी 2D इको, पीएफटी अस्थिरोग विभाग, एक्सीडेंट कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशलिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कैंसर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया, लेझर शस्त्रक्रिया, किडनी विकार, स्त्रीरोग विभाग, नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन सेक्शन, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात तपासणी, स्त्रीरोग चिकित्सा, गर्भपिशवीचे सर्व प्रकारचे आजार, निदान आणि उपचार, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मासिक पाळीचे आजार, किशोर वयामधील पाळीच्या समस्या आणि उपचार, तसेच कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, पेन मॅनेजमेंट, पल्मोनोलॉजी, गॅस्ट्रोएंटेरोलॉजी, तसेच इतर सुविधा, डिजिटल एक्सरे विभाग, पॅथॉलॉजी लॅब, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा, 24 तास मेडिकल सेवा, 100 बेड सुविधा, सुसज्ज अपघात विभाग, ट्रामा केअर युनिट, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे कॅशलेस सुविधा उपलब्ध, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉक्टर दीपक अनिल तांबे अस्थिरोग तज्ज्ञ, डॉक्टर अजिंक्य म्हसे जनरल फिजिशियन आणि छाती विकार तज्ज्ञ, डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मेडिकल डायरेक्टर, डॉक्टर प्रवीण कुमार पानसरे जनरल सर्जन। ठिकाण, धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 024-25-22-75-74, तसेच 22-75-75, मोबाईल नंबर 74-99-17-68-64। कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत राहिल्यास संगमनेरमध्ये लॉकडाऊन करणं हाच पर्याय शिल्लक राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे। संगमनेर येथील पंचायत समितीमध्ये कोविडवरती आढावा बैठक शुक्रवारी 1 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आहे। यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते। यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री भोसले म्हणालेत की संगमनेर, पारनेर आणि राहता या तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे, तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, याची सुरुवात नगर जिल्ह्यामधनं होऊ नये म्हणून ज्या गावांमध्ये रुग्णसंख्या जास्त आहे अशा 117 गावांमध्ये 5-5 टीम तयार केल्या आहेत, टेस्टिंग संख्या देखील वाढवण्यात आली आहे, त्याबरोबरच जास्तीत जास्त व्हॅक्सिनेशन करणं यावरती भर देण्यात येत आहे, यामध्ये लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाते आहे, तसेच आपण कोविड पेशंटला घरी ट्रीटमेंट देणं पूर्णपणे बंद केलं आहे, त्यांना शासनानं नेमून दिलेल्या शाळांमध्ये किंवा मंगल कार्यालयामध्ये उपचार घ्यावे लागतील, असंही जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी म्हटलं आहे। या अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर, पारनेर, राहता या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे, तसं जरी स्टेबिलिटी असले तरी पण तिसरी लाट इथून सुरू होऊ नये त्या दृष्टिकोनातून कंटेनमेंट झोनचं स्ट्रिक्ट एन्फोर्समेंट, त्याचबरोबर ज्या गावामध्ये साधारणतः आम्ही 117 गावं अशी आयडेंटिफाय केली की ज्याच्यामध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे, तर अशा ठिकाणी ज्या 5-5 टीम्स तयार केलेल्या आहेत आणि त्या टीममध्ये अख्खं गावाचं टेस्टिंग करणं अशा सूचना दिलेल्या आहेत। टोटल लॉकडाऊन हाच त्याच्यामध्ये उपाय आहे आणि त्याच्यामध्ये आता कंटेनमेंट झोन, मायक्रो कंटेनमेंट झोन, त्याच्यानंतर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन, ह्या सगळ्यात ज्या गोष्टी आहेत ते करणं, याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचा लोकसहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे। लोकांचा प्रतिसाद टेस्टिंगकडे नाही, व्हॅक्सिनेशनकडे देखील कल दिसत नाही, तर तो वाढवणं। होम आयसोलेशन आपण टोटली बॅन केलेलं आहे, तरी पण काही होम आयसोलेशनमध्ये राहतात, तर त्याच्याकरता शाळा आणि कोविड केअर सेंटरचं नियोजन जे आहे की जे मागच्या लाटेमध्ये आपण केलेलं होते परत कार्यान्वित करणे, असं इन्सिडेंट कमांडरना सूचित केलेलं आहे। शावी शेख, 24 तास, संगमनेर।